आणि या सामन्याची सुरुवात सुद्धा षटकाराने होत आहे. 6 in a row षटकार. आणखी एक समोरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे. थोर्स थोडासा कमी पडलाय. ओहो, ये मेरे बाय हात का खेल आहे दर्शवलं जात आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगला झेल सौरभ याच्या माध्यमातून झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना. थँक्यू. आपण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. नुकताच ज्यांचं आगमन झालं, एक गोड व्यक्तिमत्व किरणजी म्हात्रे यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता देनकरजी पाटील मामा आपण असं विनंती करतोय की आपल्या शुभ असे आपण किरणजी म्हात्रे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अगदी क्रिकेटचे दर्दी आहेत किरणजी म्हात्रे, या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याकरिता देनकरजी पाटील मामा यांच्या शुभ असे आपण बघू शकताय. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. टीपीएन लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकतायत हे थेट लाईव्ह प्रक्षेपण. किरणजी म्हात्रे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. गोड व्यक्तिमत्व आणि शिरगाव प्रीमियर लीग 2024 माध्यमातून त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण बघू शकताय. या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु अगदी आपण बघू शकतायत लॉंग अपच्या रिझन मध्ये फोर्स थोडासा कमी पडला, परंतु काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी बघायला मिळाला. सौरभ याच्या माध्यमातून एका हाताने झेल घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने या झेलला कन्व्हर्ट सुद्धा केलं आणि पहिली विकेट भूषण याच्या माध्यमातून. नव्याने फलंदाज कल्पेश ऑन साइड लाइन टू द गॅप, वन बाउन्स ने चेडू गॅदर होतोय क्षेत्र खाली. खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं बेनिफिट. वन बाउन्स, 4 चौकार. अगोदरचा जो सामना झाला खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन बघायला मिळालं, फलंदाजीच्या माध्यमातून असो किंवा गोलंदाजीच्या माध्यमातून असो. विजयाची अष्टपैलू कामगिरी, ऑलराऊंडर भूमिका काय जबरदस्त पद्धतीने. यावेळेस बॅकफुटला जाऊन ग्लान्स केलाय कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक. फील्ड करतोय, थोडस फंबल झालंय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल, जोपर्यंत थ्रो येईल, तत्पूर्वी दोन धावा कम्प्लीट केल्या आहेत दुहेरीच्या सहाय्याने. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 12 या अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं बंधन आहे. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच दिगंबर आपण बघू शकतायत. अगदी पहिला सामना त्यांचा सुद्धा संघ वन झालाय. मुख्य आयोजक सुद्धा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची सुद्धा मेहनत अगदी फळास लागत असताना बघायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर निखिल. समोरच्या दिशेने मिड ऑफ यावेळेस फ्रेममध्ये येत असताना फील्ड केलं जाईल, परंतु जोपर्यंत अडवलंय चेंडूला फील्ड केलंय एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव मिळतोय एकेरीच्या सहाय्याने. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने कामगिरी सातत्याने मात्र करावी लागेल, कारण की या पद्धतीने आपण बघू शकतोय बिग बॅश फॉर्मॅट आहे. म्हणजेच यानंतर होणारा सामना विनर वर्सेस विनर असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच अगदी आपण बघू शकतोय श्री गणेश ट्रान्सपोर्ट हा संघ सुद्धा या सामन्याकडे कटाक्ष लावून बघतोय. बॅटची एज, ओहो, मार्जिन ऑफ एरर. हर्ष उल्हास सांगून जातोय की ही महत्वाची विकेट आहे, कारण की जय गावडे एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने करताना बघायला मिळाला, परंतु आज मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला आणि अगदी आपण बघू शकताय डकच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आशेला. Thank you.
अगदी आपण बघू शकता प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त आणि ज्या पद्धतीने सेलिब्रेशन होतं सर्व काही सांगत होतं, कारण की जय गावडे याची विकेट मिळवणं खूप महत्वाची गोष्ट होती आणि तो विकेट मिळालाय. आणि अगदी विकेट टेकर गोलंदाज बनत असताना निखिल मैदानाच्या आतमध्ये 13 धावा जरी खर्च केला तरी सुद्धा दोन महत्वपूर्ण विकेट, ज्यामध्ये भूषणाची विकेट आणि जय गावडे याची विकेट, म्हणजे जे सलामीवीर होते हे दोन्ही आपण बघू शकताय तंबूच्या आशेला गेलेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन भोईर, काही जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. निषाद हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस निषाद सज्ज होतोय. ऑन साइडला खेळा गेला बॅटम पॅडच्या सहाय्याने. लॉंगरला क्षेत्ररक्षक तैलार आहे. अगदी एक धाव घेतली गेले, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या सहाय्याने एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड. आजच्या दिवसामध्ये श्री गणेश ट्रान्सपोर्ट संघाचे संघमालक मरजी पाटील, सूरजजी पाटील, कौशिकजी पाटील, त्यानंतर कश्मीर इलेव्हन संघाचे संघमालक प्रदीपजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतोय. क्वालिटी बॉईज आणि भोईर ब्रदर्स खेळत असताना निलजी पाटील आणि जितेजी पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर भोईर ब्रदर्स संघाचे संघमालक राजूजी भोईर, एक गोड व्यक्तिमत्व यांना सुद्धा आपण बघू शकतायत. त्यांचा सुद्धा संघ भोईर ब्रदर्स या नावाने खेळत असताना आणि अगदी आपण बघू शकतायत. आज प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा असतील की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह असेल. अगदी ही स्पर्धा ज्या पद्धतीने इम्पॅक्ट प्लेयर या स्पर्धेमध्ये एक नवीन नियम आपल्याला बघायला मिळाला, कारण की जेव्हा 2008 पासून आयपीएलला सुरुवात झाली 16 हंगाम खूप गाजावाजा करत व्यतीत झाले आणि अगदी 17वा हंगाम अगदी आपण बघू शकतायत. या हंगामामध्ये सुद्धा आयपीएलचं जे फॉर्मॅट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि अगदी उत्साहाने सुरू होताना आपल्याला बघायला मिळालं. आयपीएल फॉर्मॅट आलं, लीग फॉर्मॅटच्या मॅचेस मोठमोठ्या पद्धतीने होताना आपल्याला बघायला मिळाले. आज अगदी आपण बघू शकतायत वर्षाचे 365 ते 366 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट फक्त खेळताना आपल्याला बघायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय राजारामजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा आपण करतोय वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू थ्रू दी लाईन कन्वर्ट केलाय, सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून दणदणीत सनसणीत चौकार 4. थँक्यू. अगदी फुलटा चेंडू आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकता सरळ रेषेमध्ये आले, कारण की डीप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी आपण बघू शकता 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याला भेदून चेंडू सरळ निघून गेला 4 धाबेंकरिता. यावेळेस ऑन साईटला कणखर फटका, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक, फटक्यामध्ये आहे वजन, धावा सुद्धा मिळतील, अर्धा डझन 6 षटकार. थँक्यू. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. काय जबरदस्त पद्धतीने फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं. बॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन इन क्रिकेट आणि थोडंसं पनिश केलं 6 धावेंकरिता. स्कोअर कार्ड आहे 25 या अंकांवर, 25 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर निषाद यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव यावेळेस कंप्लीट केली जात आहे. आदरणीय सन्माननीय राजारामजी पाटील याठिकाने उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो एमर्जिंग प्लेअरची जी ट्रॉफी आहे ही त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ही त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय. अशी गोड व्यक्तिमत्व राजारामजी पाटील. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये. स्कोर कार्ड एकंदरीत आपण बघू शकताय तर जाऊन पोहोचलाय 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड, 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना सुरुवातीला विकेट्स गेल्या, परंतु आता डावाला सावरण्याचं काम करत आहेत कल्पेश आणि चेतन भोईर याची जोडी. बघायचं हे काम अगदी 5 षटकांपर्यंत करताना बघायला मिळेल का, काय घडेल आणि काय बिघडेल या आपण येऊया संगीतेकडे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. Thank you.
खूप सुंदर पद्धतीने यावेळेस आपण बघू शकता डीजेच्या माध्यमातून हे सॉन्ग लागत असताना. अगदी आज प्रत्येक गोष्टीकरिता विशेष करून प्रत्येक आयोजकांचं लक्ष असतं की आपली स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पडेल. सुरुवातीपासूनच मी म्हटलं की प्रत्येक स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर आयोजकांचे नियोजन आणि त्या पद्धतीने जी मेहनत आहे ती होणं खूप गरजेची गोष्ट आहे. स्पर्धा अगदी आपण बघू शकतायत 1000 रुपयांची असो किंवा 1,00,000 मुलाची, परंतु मेहनत खूप महत्वाची आहे. कारण की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे हे सातत्याने आपण बघितलंय. इथून त्याच पद्धतीने जे कष्ट आणि त्या कष्टाचे फळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. खूप सुंदर स्पर्धा ही सजवली गेलीय. मैदानाचा भौगोलिक अभ्यास करायचा झाला तर 360 अँगल मध्ये हे मैदान उपलब्ध आहे. खेळपट्टी बघायची झाली तर सिमेंट काँक्रीटीकरण सपाटीकरण खेळपट्टी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर चहूबाजूने सुंदर असे स्टँड प्रत्येक खेळाडूंकरिता प्रत्येक संघ मालकांकरिता विशेष करून एक स्टँड ठेवलाय. आणि समोरच्या दिशेने आपण बघू शकताय भव्य दिव्य असं व्यासपीठ, आणि या भव्य दिव्य व्यासपीठाला शोभा देणाऱ्या खूपच सुंदर अशा ट्रॉफीज. सुरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात, गुड व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा आपण वेलकम करतोय. विकेटचं पतन, फलंदाज यावेळेस बाद होईल जिथे पार्टनरशिप बिल्ड झाली. आणि थोडस आपण बघू शकताय विकेट जात असताना रेग्युलरली आणि चेतन भोईर याच्या खेळीला वेळेस लागतोय फुल स्टॉप. थँक्यू. अगदी 2024 हे वर्ष खूप काही घेऊन आलंय क्रिकेटच्या माध्यमातून. कारण की 2024 वर्षामध्ये आपण बघू शकतायत IPL सारखं फॉर्मॅट, 2024 वर्षामध्ये आपण बघू शकतात मोठमोठ्या स्पर्धा, आणि अगदी येणाऱ्या जून महिन्यांमध्ये अगदी आपण बघू शकताय सौदी अरेबियामध्ये आणि त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये येणारं T20 हंगाम आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी या हंगामामध्ये 20 संघ मात्र खेळताना प्रथमतः T20 बघायला मिळणार आहेत. 4 गटांमध्ये विभाजित अशी स्पर्धा सौदी अरेबिया आणि त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये या 2 कंट्रीजमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये अगदी अमेरिकासारखा संघ डेब्यू करताना बघायला मिळेल, नेपाळसारखा संघ डेब्यू करताना बघायला मिळेल, पपुया न्यू जिमिनीसारखा संघ डेब्यू करताना बघायला मिळेल. म्हणजे जे संघ आतापर्यंत फ्रेममध्ये नव्हते ते येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये फ्रेममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. 2007 भारत प्रथमतः वर्ल्ड चॅम्पियन ठरला साऊथ आफ्रिकेमध्ये, आणि तिथून आपण बघू शकताय खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेट. परंतु जवळजवळ 17 वर्ष घटित झाली, T20 वर्ल्ड कपचा जो दुष्काळ आहे तो संपवला जाईल का याकडे मात्र प्रतीक्षा लागले. ऑन साईटला फटका सुंदर आहे, संघ मालक मैदानाच्या आतमध्ये राजवीर नाम तो या दोघा 6 षटकार. अगदी मेजवानी होती ज्या पद्धतीने आपण बघू शकता चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, ओव्हरपिच चेंडूला काय जबरदस्त पद्धतीने रीड केलं, अगदी ऑन साईटला खेळलं गेलं, स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू देऊन बसले. यावेळेस शफलून खेळल्यात अफसमच्या बाहेर, लॉंग लेगच्या रिझन मध्ये लॉंग चेस आहे, चेंडू अखेरकार रेस जिंकत असताना षटकार आल्यानंतर चौकार राजू भोईर यांच्या बॅट मधनं चांगली फलंदाजी. चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड 37 रन्स ऑन कार्ड 37 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. खूपच चांगल्या पद्धतीने षटकार आणि त्यानंतर चौकार येताना असता आपल्याला बघायला मिळतात 37 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. इथून राजू भोईर जसे मैदानाच्या आतमध्ये आले, स्वतः संघ मालक आहेत भोईर ब्रदर्स या संघाचे, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मुलाचं योगदान आहे. जे टी शर्ट्स आपण बघू शकतायत 104 टी शर्ट्स हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले गेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, तेच राजू भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, यावेळेस पुलर लेनची डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये, चेस होतोय जोपर्यंत फील्ड केलं जाईल दुसऱ्या धावेकरिता बळालेत. बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आलायत, दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट केली गेली आहे दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 39 अंकांवर. मयूर कांबेरे यांच्याकडनं कॅश प्राइस लागलं गेलंय. अगदी जो
कल्पेश नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आहे. लागोपाठ 3 षटकार जर येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होतील. आज अगदी आपण बघू शकता रविवारचा दिवस आणि खास करून हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस, आणि आजच्या दिवसामध्ये शिरगाव प्रीमियर लीग सारखी एंटरटेनमेंट कॅप्सूल प्रत्येक मायबाग रसिकांना बघायला मिळणार आहे. व्हाईटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. परशुरामजी पाटील, जगदीशजी भोईरा, दोन जोडी या स्पर्धेच्या निमित्ताने अतिरिक्त धावीने दंडित केलं जाईल. एक धाव मिळतोय, धावफलक जाऊन पोहोचले 40 या अंकांवर. 40 रन्स ऑन कार्ड, 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. यावेळेस ऑन साइडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, चेंडू हवेमध्ये आहे आणि सरळ टेक ऑफ सुद्धा होतोय. मिड विकेट सीमारेषा पार राजू भोईरेच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट, बिग षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 46 रन्स ऑन कार्ड. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. या आपण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. नुकताच ज्यांचं आगमन झालं, आदरणीय सन्माननीय राजारामजी पाटील, बंडू शेट यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता कल्पेशजी पाटील आपण असं विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजारामजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेकरिता आपण बघू शकता त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर एमर्जिंग प्लेअर करिता खूप सुंदर अशी ट्रॉफी दिली आहे. असे गोड व्यक्तिमत्व राजारामजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान कल्पेशजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जातोय. खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे मनापासून आभार, मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत आदरणीय सन्माननीय श्री मंगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करिता जी ट्रॉफी दिली गेली आहे, जे मोमेंटो दिले गेले आहे. अजयजी पाटील ज्यांच्या माध्यमातून काल पहिली हाफ सेंचुरी बघायला मिळाली, अजयजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून बीमर आलाय, म्हणजेच बीमार करून देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मगेजी पाटील यांचं आपण बघू शकता यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. खूप सुंदर अशी मोमेंटो शिरगाव प्रीमियर लीग 2024 कोरीत अशी मुवमेंटो आपण बघू शकतात, जे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं गेलंय. मंगेशजी पाटील खूप खूप धन्यवाद, खूप चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून मी म्हटलं की ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्वांचा मोलाचा सहभाग आहे. पिरियडचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये, पॅड लाईनला आदळला गेलाय. एक धाव कम्प्लीट झालाय, दुसरा धावेकरिता प्रयत्न नाही आहे. राजू भोईर मात्र त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु कल्पेशाने परत धाडले. हे महत्वाचं आहे. राजू भोईर करिता सुद्धा मयूर कांबेरे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज, लागोपाठ 3 षटकारांकरिता. अगदी राजू भोईर या अगोदर आपण बघितलंय 2 षटकार त्यांच्या बॅटमधनं, एक चौकार अगदी बघायला म्हणाला. स्कोर कार्ड तब्बली जाऊन पोहोचलाय 48 या अंकांवर. ऑन साइडला एक फ्लॅट सिक्स येत असताना आता सोडणार नाहीये, लयबद्ध होत असताना आली रे आली, आता तुझी बारी आली. 6 षटकार. थँक्यू. बघा पहिला फेज होता या मॅचचा, ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट गेल्या होत्या, थोडासा संकटामध्ये होता, परंतु या संकटातून स्वतः संघ मालक धावून आलेत राजू भोईर. जेवढे चांगले व्यक्तिमत्व तेवढेच चांगले खेळाडू आहेत. म्हणून मी म्हटलं की शिरगावकरांचं क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ना ते अटूट आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, क्रिकेट आणि क्रिकेट हा एकमेव कान मंत्र आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस फुल टॉच चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा इंटू द गॅप, पंचांचा सिग्नल, पुन्हा एकदा नोचा इशारा, पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट होतोय. 4+1 5 धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत. थँक्यू. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड बाय सुमित डिझे
कारण की नियंत्रण सुटलं ज्या पद्धतीने आपण बघू शकतायत आणि गोलंदाजाला हा संकेत होता की चेंडू जरा जपून धर. परंतु इथे काय घडलंय, दोन बीमर आलेत आणि दोन बीमर आल्यानंतर गोलंदाजाला इथे बॅन व्हावं लागेल. आणि अगदी आपण बघायचं झालं तर थोडस ऑक्सिजन लेवल कमी होतंय. 59 धावा स्कोर कार्ड बघितलाय. 3-8 इशारा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, त्वरित आपण सबस्टिट्यूट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणायचा आहे. थोडासा अस्पंजस मध्ये येत असताना यावेळेस आपण बघू शकतात की चुकी झाली आणि महत्वाचा स्ट्राईक गोलंदाज होता, कारण की निशांत याला आपण बघितलं सेकंड स्पेल मध्ये आणलं गेलं होतं. आणि जिथून आपण बघू शकतात ही चुकी थोडीशी संघाच्या माध्यमातून खडतर वाटायला लागले. भोईर ब्रदर्स यावेळेस आपण बघू शकतायत 59 या अंकांवर एक चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळाला. कारण की सकाळच्या सत्रामध्ये 89 धावा खूप चांगल्या पद्धतीने डिपेंड झाल्या, म्हणून मी म्हटलं की 80+ धावा जर झाला या खेळपट्टीवर तर त्या धावा डिपेंड होऊ शकतात या खेळपट्टीवर. असं होणार नाही की चेज होऊ नाही शकत, परंतु आतापर्यंत तरी तसं झालेलं नाही आहे. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं 90 धावांचं टार्गेट मात्र डिपेंड झालं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 89 धावा 90 धावांचं टार्गेट असताना त्या धावा सुद्धा डिपेंड झाल्यात. म्हणजेच इथून 59 धावा लागल्यात. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन असेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक लीगल डिलिव्हरी या षटकामध्ये हाताळली गेलंय. दोन लीगल डिलिव्हरीज या षटकामध्ये हाताळल्या गेल्यात. म्हणजेच दोनच चेंडूचा खेळ झालाय आणि अगदी फ्रीडचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन असेल. सबस्टिट्यूट गोलंदाज हिमांशु या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. स्ट्राईक एंडला राजू भोईर, काय जबरदस्त फलंदाजी राजू भोईरच्या माध्यमातून. फ्रीडचा चेंडू परंतु समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये कल्पेश थोडस कॉन्सन्ट्रेट ठेवणं गरजेची गोष्ट होते, परंतु चेंडू एवढ्या वेगाने आला की मौका सुद्धा मिळाला नाही. बचके रहना रे बाबा बचके रहना त्या पद्धतीचं ते सॉंग आठवलं आणि अगदी फॉलो थ्रू मध्ये त्याच पद्धतीने चेंडू खेळला गेला होता. एकदा मिळतं एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 60 या अंकांवर, 60 रन्स ऑन कार्ड. आज खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट होताना आपल्याला बघायला मिळतंय. क्रिकेटला मात्र इथे मान, क्रिकेटला इथे सन्मान, क्रिकेट आपला दिल तर क्रिकेट आपली दिलो की धडकन हे पूर्णपणे हॅशटॅग प्रत्येक खेळाडूंच्या मनावर अधिराज्य करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. बॅट अँड पॅडच्या साह्याने मात्र आतली कडा लेमन कट त्या पद्धतीने चेंडू सरळ निघून गेला. यस्टी रक्षक यांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची उद्घोषणा. अगदी सुरुवातीचे 3 चेंडूंमध्ये लय पूर्णपणे बिघडली होती निशांत याची. बॅन झालं कारण की तिथून सबस्टिट्यूट गोलंदाज हिमांशु आला. हिमांशुने निराश केलं नाहीये. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत आणि 2 चेंडूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस लाईन भरकटली जाते. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक येत असताना अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय 61 या अंकांवर. 61 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. दिनकरजी पाटील मामा मॅचचा आस्वाद घेत असताना कल्पेशजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत. अजयजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत. त्यानंतर किरणजी म्हात्रे यांना सुद्धा आपण बघू शकतायत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हे मुख्य अतिथीगण. डान्सिंग डाउन द ट्रॅक, चार्ज द बॉल, इनसाइडर ओ, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, 6 धावांची मर, षटकार. काय जबरदस्त फटका ज्या पद्धतीने डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी रॉबिन उदप्पा यांची आठवण झाली. त्याच पद्धतीने चेंडूला चार्ज केलं लॉंग ऑन, सीमारेषा पार चेंडूला दाळलं आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 67 रन्स ऑन कार्ड, 67 धावा. आणि अगदी या षटकाराने मात्र पुन्हा एकदा ते गाणं आठवलं, चली रे चली भोईर ब्रदर्स की गाडी चली. 67 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. काय जबरदस्त फटकेबाजी. सुरुवातीचं सत्र खराब कामगिरी सलामीवीर, परंतु मिडल ऑर्डरने पूर्णपणे सावरले या डावाला. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडहॉपच्या रिजन मध्ये, परंतु स्वतः संघ मालक आपण बघू शकतात त्या ठिकाणी थोडेसे कमी पडलेत. 2 धावा रोखू शकत नाही या दुहेरीच्या साह्याने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 69 69 या अंकांवर.
दोन पडावामध्ये अगदी आपण बघू शकल्या पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावेंमध्ये थोडीशी कमतरता होती, परंतु तदनंतर राजू भोईर जसे मैदानाच्या आतमध्ये आले तिथून धावेंचा वेग वाढलाय आणि चार षटकांचा खेळ झालाय. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 69 भोईर ब्रदर्स. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक आहे, बघायचं या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट समोर असेल. वेलकम बॅक, पुन्हा एकदा स्वागत आहे. 69 रन्स ऑन कार्ड, 69 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकताय अनिल या गोलंदाजाला आपण बघताय. इथून कमबॅक करण्याचा मौका असेल, परंतु हे शेवटचं अंतिम षटक खूप काही सांगून जाईल. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर 80+ धावा होणार नाहीये. जर या धावा रोखल्या नाहीत तर राजू भोईर ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत 80+ धावा दूर नाही आहेत. पुन्हा एकदा वन बाउन्स ने ओहो वेट केलं, परंतु वेट परिपूर्ण ट्रान्सफर झालंय फलंदाजाचं. वन बाउन्स, चार धावा, ओव्हर द रोप. थँक्यू. चार धाबा मिळत आहेत, चारच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 73 रन्स ऑन कार्ड. 73 धाबा या स्कोर कार्ड पण लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज होईल मिस्टर अनिल. राजू भोईर काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक ओव्हर पिच चेंडू, ओहो सोडणार नाहीये. चेंडू वरती केलाय प्रहार, चेंडू सरळ निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार, 6 षटकार. थँक्यू. काय जबरदस्त प्रहार वर प्रहार आणि राजू भोईर वैयक्तिक 39 या अंकांवर खेळी करतोय. क्या बात है यार, संघ मालक कसा असावा, संघाला घेऊन चालणारा असावा हे मात्र आपण बघू शकतो. उत्तर दिलंय मैदानाच्या आतमध्ये राजू भोईर याने. पहिल्या दोन ओव्हर मध्ये आपण बघू शकतो 27 धावा होत्या आणि तदनंतर दुसऱ्या दोन ओव्हर मध्ये 45 धावा. म्हणजे जिथून राजू भोईर मैदानाच्या आतमध्ये आले तिथून धावेंचा वेग सुद्धा वाढला. आता सोडणार नाहीये, 79 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अनिल. सेट फलंदाज आहेत, अगदी आपण बघू शकता टॉपी जोडायला गेलं होतं, झेल करिता गेले नाहीयेत आणि तेच आपण बघू शकताय की झेल करिता थोडेसे प्रयत्न व्हायला पाहिजे होते, कारण की राजू भोईर सेट फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवलंय, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत त्या कारणास्तव वेट केलं. वन बाउन्सने गॅदर केलंय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय, डॉट बॉल. 79 धावा स्कोर कार्डवर लागल्या, 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक आहे. राज भोईर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू कुठे सोडणार आहेत, खराब कामगिरी. आणखी एक प्रहार, 6 धावेंची मोहर, षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 85 रन्स ऑन कार्ड आणि वैयक्तिक 45 धावेंवर खेळी करत असताना जबरदस्त फलंदाजी राजू भोईर धावाचं वादळ घुंगवत असताना अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये बघायला मिळत आहे. 3 हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत आपण बघितल्यात काही जबरदस्त पद्धतीने. अगदी पहिली आली होती अजय पाटील याच्या बॅटमधनं, दुसरी आली घनश्याम भोईर याच्या बॅटमधनं, तदनंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जतीन याच्या बॅटमधनं 65 धावा काही जबरदस्त पद्धतीने.
तर आजच्या दिवसामध्ये कुठला फलंदाज असेल जो पहिली हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये लगावेल. एक धाव घेतली गेलाय, वेगाने ट्रॅव्हल झाल्यात, क्रॉसिंग इम्पॉर्टंट आहे आणि ते क्रॉस झालेलं सुद्धा आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा मिळतायत दुहेरीच्या साह्याने. धावफलक बोर्ड वर जाऊन पोहोचले 87. 87 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. आज गोलंदाजाची खास करून कसोटी लागलाय असं म्हणायचं झालं तर हात धुवून मागे लागलेत फलंदाज. कारण की ज्या पद्धतीने फिगर्स म्हणायचे झाले तर खराब कामगिरी आहे गोलंदाजच्या माध्यमातून. जो गोलंदाज आतापर्यंत आपण बघू शकताय तर एकावेग फॉर्मॅटमधनं चांगली गोलंदाजी कंजूस आणि तिकड मारे गेले की त्या गोलंदाजाला 30, 25, 28, 27 धावा अशा या खेळपट्टीवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस 50 धावा होतील. यस इट इज. चौ बाजूने बॅट दाखवायचे राजू भोईर. काय फलंदाजी केलंय. तेरा कमाल तो तू जाने, हमें तो सब धमाल लगता है, हमें तो सब कमाल लगता है. 50 धावा जोरदार टाळ्या राजू भोईर करीता. थँक्यू. 93 धावा स्कोर काढावं लागल्यात म्हणजेच विजयाकरिता 94 धाव्यांचं लक्ष. कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की इथपर्यंत पोहोचेल भोईर ब्रदर्सचा संघ. परंतु ज्या पद्धतीने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये 27 धावा होत्या परंतु तदनंतर जसे राजू भोईर आले आणि काय जबरदस्त फलंदाजी. वैयक्तिक 53 धावेंची इनिंग आकारली गेली आणि चौथी हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाली. खूप चांगली फलंदाजी. परंतु नाण्याची एक बाजू आपण बघितलंय. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ अनसर्टन्टी गेम हे सातत्याने आपण बघितलंय. नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. जोपर्यंत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये एक फेरबदलाव असेल या आपण ऐकूयात. डी के पाटील म्हणजेच धनंजयजी पाटील आमचे साथी समालोचक यांचा आवाज. गोलंदाज दर्पण पुण्याच्या मैदानावरती रेडी. स्ट्राईक एंड वरती पुण्याच्या मैदानावरती आहेत. निखिल आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु निखिलच्या विरुद्ध जर पाहिलं तर चांगली लेन मैदानावरती पुण्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेला. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती पाहायला मिळतात. पाठलाग मोठा करायचा आहे, अचीवमेंट मोठी करायची आहेत. स्वप्न देखील तुम्हाला मैदानावरती मोठी पाहावी लागणार आहेत. मोठी स्वप्न कदापि जर पाहिली ना तर ही मॅच तुम्ही जिंकू शकतायत. जे सुरुवातीला राजू भोईर यांनी मैदानावरती केलं, जय यांची विकेट मिळाली, महत्वाच्या विकेट्स रेग्युलरली इंटरवलमध्ये विकेट गेल्या. परंतु राजू भोईर यांनी सांगितलं हंबी किसेस कम नाही मैदानावरती त्यांनी दाखवून दिलंय आणि ओल्ड इज गोल्ड मैदानावरती दाखवून देत असताना राजू भोईर यांना आपण पाहिलं होतं. हवेमध्ये खेळलाय पा जयचुचे ओ जे 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 सुटलाय. परंतु दर्पण संतात काही फरक नाही पडणार. परंतु आपण चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे हे देखील मैदानावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे. पहिला ओव्हरचा शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावफलकावरती धावाय 4 धावा. आणि मी तर म्हणेन विशेषतः शिरगाव प्रीमियर लीगमध्ये एखाद्या गोलंदाजाने 10 रन जरी दिल्या ना तरी त्याच्यामध्ये मोठे फटके येऊन तरी देखील ते चांगलं षटक म्हणता येणार आहेत. पण 10 नाही 15 दिल्या तरी ते चांगलं षटक आहेत. कारण की इथे 20, 25, 30 रेगुलरली चांगल्या बॉललाला रन आलेले आहेत. आणि आता सध्याच्या घडीला दर्पण यांची गोलंदाजी जर पाहिली ना मी तर म्हणेन योग्य गोलंदाजी सुरू आहेत. एक सर्वोत्तम गोलंदाजीचं उदाहरण म्हणून सध्या मैदानावरती दर्पण गोलंदाजी करतायत. हेमंत पाटील खुश आहेत. श्याम भोईर यांच्यावरती जास्त विश्वास त्यांनी काल दाखवला.
आणि जिंकले देखील. अहो, स्ट्रोक खळला गेलाय, ऑन दी अप खळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आज सर्व काही राजू 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 कमाल कर रहा है, राजू धमाल कर रहा है. मैदानावरती राजूने घेतला कॅच, गॉम. आता उंदीर तर उंदीर बिलातच जाणार ना. गाणी अशा प्रकारची गाणी येतात ना की आता त्याला त्याला तोडत नाही. बगडू आलेले, बगडू आता बगडूचा काहीतरी विषय आहे. मला माहित होतं की तुला आता काहीतरी विषय आहे. ये योग्य पैसे दिले की आम्ही लगेच बोलू. चला, 500 रुपये घेऊन आलेले आहेत बगडू. आणि बगडून कोणाला कोणाला लावले? कोणी पण 3-6 मारले तर बगडूकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. तुमचे 200 आमच्याकडे जमा राहणार आहेत. थँक्यू. ओ हो हो, भरपूर भरपूर काही गोष्टीची चर्चा आहे. एक ओव्हरचा खेळ संपला गेला, धावा धपलक्यावरती 4 धावा आहेत. सेकंड ओव्हर मैदानावरती मार्ग सोईल, गोलंदाज मैदानावरती येत आहेत. 94 धावांचं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. राजू बोईर यांची पहिल्या इनिंगमधली ती विस्फोटक अंदाजामध्ये केलेली बॅटिंग आपण सर्वांनी एन्जॉय केलेली आहेत. आता दुसरं षटक आणण्यासाठी अमित एक एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू नाही म्हणताना, पण यंग टॅलेंटेडमध्ये अमित यांचा देखील नावाची चर्चा आहे. आज मैदानावरती अंडर 21 कोणीही 3 षटकार लगावले तरी देखील बगुडो यांच्याकडून 300 रुपयाचा प्राईज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी असणार आहे. यानी की क्वालिटी बॉईज या संघासाठी. अंडर 21 मधील हे खेळाडू आहेत, सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, फटका छान खेळलाय, वजनदार स्ट्रोक. चेंडू चाललाय हवाई सफर करत असताना, चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. थँक्यू. चला, षटकार आलाय मैदानावरती. 6 धावांचा फटका आलाय. 300 मधले 100 कट झालेले आहेत. आता 200 राहिलेले आहेत. 1-6 साठी आता बघडू आहेत, पण त्या 3-6 साठी ते 300 रुपये असणार आहेत. धापलक्यावरती धाबा आहेत, त्या षटकरांना वाढल्या. धावसंख्या धापलक्यावरती 10. मैदानावरती अमित यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हवेचा प्रचंड वेग आणि सर्वाधिक जास्त धावा बढणारं मैदान श्री खास करून पाहिलं तर शिरगाव स्पोर्ट्स, शिरगावचे मैदान. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुण्याचा मैदान मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतं. सिंगल, पंच लेखभाईचा इशारा घोषित करतायत. लेखभाईच्या माध्यमातून धावसंख्या वाढली आहेत. धावपालकामध्ये धावा जाऊन पोहोचतात, मात्र डबल फिगरमध्ये 11 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. जय गावडे, राजू भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मात्र मैदानावरती उतरला आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर क्वालिटी बॉईचा संघ मैदानावरती आपण सध्याच्या घडीला पाहू शकतायत. एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पहिल्या मॅचमध्ये पराभवाच्या छायेमध्ये गेल्यानंतर आता चेतन केने अगदी ही मॅच पाहतायत. त्यांच्या जोडीला कोण येणार याच्यावरती देखील लक्ष देऊन आहेत. आता 3-6 शेअर मार्केट वाढलेलं आहे. बगडून सांगितलं की डायरेक्ट 500 रुपयाची नोट आमच्याकडे आणून दिलेली आहेत. अहो, नंबर वनचा षटकार मैदानावरती आलाय. निशान भोईर यांच्या बॅटमधून विस्फोटक षटकार. थँक्यू. धाबा धापलक्यावरती लगावल्या गेल्या 17-17 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेले आहेत. टार्गेट 994. 94 धाब्यांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या धापलक्यावरती 17 धाबा. धावसंख्या 17, गोलंदाज रेडी पुन्हा मैदानावरती. हवेमध्ये खेळलाय राजू. ओहो, नाही नाही, राजू नाही कंट्रोल ठेवू शकले, परंतु राजू आहे ना, हुळकवणी देत असताना बॉल निघून गेलाय. 1 बाउंस क्लिअर होईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
थँक्यू. हवा हवा प्रचंड हवेवरती बॉल येणार, फक्त एक काम करायचं, लाईन वरती उभं राहायचं, ऑटोमॅटिकली तुमच्या जवळ बॉल येणार. हेही मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल, ओ गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, पण व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त सुरूपाची धाव पुन्हा त्या मैदानावरती मिळाली. धाव पलक्यावरती धावा जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा धाव पलक्यावरती 22 ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या आहेत. नाव टार्गेट 94, 94 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. शिरगाव, टाकपाडा, खंदरपाडा, रायपाडा आणि खास करून आपण पाहिलं तर अगदी आजूबाजूच्या परिसरातील खंदरपाडाचा गावही आज याच्यामध्ये सामील झालेला आहे. फटका छान खेळला, पुन्हा ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वेगाने बॉल वरती येत आहे शुभम मान फ्रॉम रायपाडा खडकापाडाच्या गिधी परिसरातून बिलॉंग करणारे खेळाडू शुभम मैदानावरती आले. बॉलला अडवलं, फेकी करत असताना मात्र संघाची धावसंख्या धावपलक्यावरती पूर्ण जाऊन पोहोचलं 23 धावा. आणि विशेषतः कुंभारपाडाचे देखील काही खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये, आपण त्या नाही खेळताना पाहिलेले आहेत. डॅमचा परिसर, त्या डॅमच्या परिसरातील काही खेळाडू आहेत ते देखील आज या मैदानावरती खेळताना आपण पाहिलं. संपूर्ण शिरगाव प्रीमियर लीग 2024 स्पर्धेमध्ये गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. मिस्टर अमित एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, युवा जोश मैदानावरती अमित. चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉपालून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा शुभम मैदानावरती येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न, फेकी करतायत, परंतु दोन धाबा मात्र मैदानावरती नाही रोखण्यात येणार. दोन दोन धाब्याने फरक जास्त पडेल का, इम्पॅक्ट पडेल का, याही गोष्टीची चर्चा मैदानावरती रंगली गेलेली आहेत. परंतु दोन धाब्याने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती लगावल्या आहेत. आफ्टर टू ओव्हर्स दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आहेत आणि दोन ओव्हरनंतर रन आहेत धावपलक्यावरती 25 धाबा धावपलक्यावरती बनवल्या गेल्या आहेत. टार्गेट 94 आहे, 25 धाबा धावपलक्यावरती लगावल्या आहेत. एक छोटस ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. चला 18 बॉलचा खेळ, 18 बॉलमध्ये 69 धावांची गरज आहे. 18-69 यानी की मोठा संघर्ष अजूनही आहे. पण स्क्रीनवरती दोन्ही संघाचं अनालिसिस जर पाहिलं ना इथून खऱ्या अर्थानं कशाप्रकारे आतापर्यंत दोन ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्यात हे देखील प्रेक्षकांना दाखवणं गरजेचं आहे. पहिल्या दोन ओव्हरचा खेळ पहा, कंपॅरिझनमध्ये तिथे 27 दोन विकेट होते भोईर ब्रदर्सचे आणि या ठिकाणी आपण पाहिलं क्वालिटीचे 25 एक विकेट आहेत. तिथे दोन रन अगदी एक्स्ट्रा होत्या पण विकेट तिथे जास्त होती. इथे एक विकेट कमी आहे पण दोन रन कमी आहेत, याही गोष्टी मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता मैदानावरती रंगत वाढेल का याची चर्चा आहेत. पण निशान यांच्या समोर दर्पणला घेऊन आल्यात, म्हणजे जयदुर्गा रायपाडा संघासाठी खेळताना नेहमी आपण या संघाला पाहिलेला आहे. दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू जयदुर्गा रायपाडा संघासाठी क्रिकेट खेळत आहेत, ज्यामधील बेस बॉलर निशान आणि बेस बॉलर दर्पण ह्या दोघांना एकत्रितपणे पाहिलेल्या आहेत. आता एकमेकांच्या समोर 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 आहेत, एकमेकांच्या समोर आगेकूस करणार आणि कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा आलाय चौकार. थँक्यू. आता कदा मी डीजेचा आवडतंय का नाही काय माहित नाही, का 4 का 5 वेळा त्यांनी हेच लावलं होतं, असू शकतं. चौकार मैदानावरती आलेला आहे. पुढचा बॉल, ओ फटका खेळला हवेमध्ये पुन्हा एकदा राजू लांब होते, भरपूर लांब होते. प्रयत्न मात्र 30 सेकंदच्या आतमधल्या खेळाडूला करायचं होतं परंतु नाही केला. दोन धाबा मात्र मैदानावरती येतात. दोन धाब्याने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती 31 धाबा धावपलक्यावरती लगावले गेलेले आहेत. दर्पण वर्सेस निशान बिग बॅटल बिग मॅच मैदानावरती सध्या सुरू आहे. संघर्ष हा क्रिकेटचा अगदी महत्त्वाचा भाग आहे. संघर्षविनाना जीवन, संघर्षविनाना क्रिकेटचा खेळ आज मैदानावरती शिरगाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहिला तर रंगतदारणीय बहारदार खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एसपीएलचं आयोजन आणि एसपीएलच्या आयोजनामधलं हे पर्व तिसरं आपण पाहत आहेत. आफ्टरच्या बाहेर घेऊन गेले, खूपच बाहेर लेन पाहायला मिळाली. पंच पुण्याचा परशुरामजी पाटील गंभीर सरांच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल मैदानावरती करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानावरती पाहायला मिळाली. धावपलकेवरती धावा लगावल्या गेल्यात 32 करायच्या 94. कालच्या दिवसामध्ये 106 रन मात्र उभारल्या होत्या. 107 टार्गेट मैदानावरती ठेवलं होतं. त्या स्वरून यशोदा महाराज संघानं
या मैदानावरती आणि हाय स्कोर देखील तो उभारला होता कालच्या दिवसातील. ओहो तिथे मात्र ब्लेड ऑन होतोय, सरळ चेंडू यष्टांवरती आढळलाय. फलंदाज निशान यांना परतावं लागेल. दर्पण अखेरीस विकेट मिळवली ती निशान यांची घॉन. थँक यू आपल्या दिव्या मॅजिकचे देवेंद्र, आपलं स्वागत आहे. नवीन बॅट्समॅन नील क्वालिटी बॉयचे संघ मालक आहेत आणि ते सध्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नील पाटील, जितेश पाटील हे दोन आपण पहिले तर क्वालिटी बॉयचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मॅचमध्ये जशी राजू भोईरने वन साईडिंग बॅटिंग केली ना, वन साईड हिरो झाली, तशी बॅटिंग आता मैदानावरती कोणाला तरी करावी लागणार आहे तर मैदानावरती तो मॅच जिंकला जाऊ शकतोय. कारण की सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर राजू थोडंसं लेट दाखल होत असताना, पण लेट काय आले परंतु अप टू डेट मैदानामध्ये त्याने बॅटिंग केली होती आणि विशेषतः तेच महत्त्वाचं राहिलं या मॅचमध्ये. नील आलेले आहेत, पाहूया नील कशा प्रकारे बॅटिंग करत आहेत. गोलंदाज दर्पण भगत पुन्हा रेडी. दर्पण यांचा बॉल समोरच्या दिशेने फिरकावला, क्षेत्ररक्षक जय गावडे चेंडूवरती वेगाने पुढे जात बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण जय यांच्या माध्यमातून पुण्याला पाहायला मिळालं आणि धावपलक्यावरती धाव जर आपण पाहिली तर 33-33 धावा धावपलक्यावरती लगावल्या गेलेल्या आहेत. चेंडूचं खातापर्यंत मैदानावरती संपलाय. 4 धावसंख्या 33-33 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहे. हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत या मॅचमध्ये. दर्पण पुण्याच्या मैदानावरती रेडी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, आता खूपच बाहेर बॉल गेला, पण व्हाईट बॉलचा इशारा पुणे घोषित करतायत. पण एक चांगली गोष्ट काय, सध्या मैदानावरती एक चेंडू व्हाईट टाकल्यानंतर दुसरा बॉल कमबॅक करतायत. षटकार न खाता मैदानावरती गोलंदाजी दर्पण भगत सध्या करतायत आणि ही गोलंदाजी तुम्हाला करणं मैदानावरती गरजेचं आहे. प्रामुख्याने गोलंदाज म्हणून तुम्हाला अशाच प्रकारे कामगिरी करायची मैदानावरती आणि ते करण्याचा प्रयत्न सध्या होतोय. पुढचा बॉल, अहो हवेमध्ये खेळलाय हवाई सफर करत असताना चेंडू निघून जाईल. सौरभ यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणी दणदणी षटकार. अय्या 3-6 साठी पारितोषिक आहे. आपल्या बगडूयात बगडूच्या माध्यमातून 500 रुपयाचे प्राइस असणार आहेत. 1 सिक्सर आलाय स्ट्रायकिंगवरती पुण्याच्या मैदानावरती. सौरभ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आपल्याला पाहायला मिळाले. जितेंद्रने घेतला कॅच, मिळाली विकेट, बॅट्समन आउट, गॉन. पुण्याचा कंपॅरिझन भाव जिथे भोईर ब्रदर्स होत होता 3 ओव्हरमध्ये 46-3 विकेट आणि आता क्वालिटी बॉयचा विचार केला तर क्वालिटी बॉयज आहे 40-3 विकेट. म्हणजे विकेट बराबरीच आहेत परंतु 6 धावा भोईर ब्रदर्स 3 ओव्हरमध्ये पुढे होता आणि त्या ठिकाणी 3 ओव्हरनंतर 6 धावा कुठेतरी दूर राहिलेला संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत प्रवीण भोईर.
अहो फटका छान खेळला आणि पहिल्या चेंडूला हवाई सफर करत असताना नील पाटील यांच्या बॅटमधून कडक षटकार. षटकार षटकार मैदानावरती आलेला पहिलाच बॉल वरती षटकार मैदानावरती पाहायला मिळाला. ओहो पुण्याचा फटका खेळलाय आणि जय गावडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. थोडस मिस फील झालंय आणि चेंडू मात्र निघून गेलं सीमारेषेच्या बाहेर चौकार. काल 11 बॉल मध्ये जवळजवळ आपण पहिले तर 43-44 धावेची गरज होती. एक रन तो कालचा मॅच पराभवाच्या छायामध्ये गेला होता. आता मॅच मध्ये जवळपास समीकरण पुण्याचं जर आपण पाहिलं 10 बॉलचा खेळ आणि 10 बॉल मध्ये 44 रनची गरज आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला मैदानावरती 10 चेंडू मध्ये 7-8 षटकार खेळायची आहेत. सहा पेक्षा आधी 5 येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर 6 गरजेचे आहेत. पुढचा बॉल फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र व्यवस्थित कन्वर्ट नाही होत. एकदा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही होणार. सिंगल मात्र मैदानावरती येणार आहेत. आता 9 चेंडू तर काही शेष आहेत आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी आपण उर्वरित विचार केला 43 धावींची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 43 धावा. शिरगाव प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहत आहात. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसं आणखी रंगदार मॅचेस आपल्या भेटीला येणार आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून. मान फ्रॉम खंदरपाडा आणि वाघोबा खंदरपाडा संघासाठी क्रिकेट खेळत आहे. शिरगाव मास्टर्स 40+ संघासाठी देखील क्रिकेट खेळताना आपण पाहिलेले आहेत. आठ बॉल मध्ये 43 गरज आहेत. आपली लहान मुलं शिरगावची त्यांच्या माध्यमातून तिथे सरबतच दुकान टाकलेलं आहेत. कोणाला पाहिजे तर घेऊन जा. ओ फटका खेळलाय छान खेळलाय चेंडू मात्र चाला हवाई सफर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पार. अजूनही मैदानावरती जर समीकरण पाहिलं 7 बॉलचा खेळ आहे आणि 7 बॉल मध्ये 37 धावांची मैदानावरती गरज आहे. थँक यू. 7 बॉलचा खेळ 7 बॉल मध्ये 37 धावींची गरज आहे. प्रवीण भोईर पुण्याच्या मैदानावरती रेडी. अहो चांगला बॉल टाकला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत आहे. झेलची संधी तर त्या ठिकाणी नसणार आहेत परंतु एकला डबल मध्ये इझिली कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. आता या ठिकाणी समीकरण मैदानावरती पूर्ण जाणून घेणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 35 धावींची अजूनही गरज असणार आहे. 6 बॉल वरती सलग 6 षटकार हे मैदानावरती ठोकावे लागतील. 6 बॉल वरती 6 षटकार नाही, किमान 5 षटकार आणि 1 चौकार हा मैदानावरती तुम्हाला जरूर ठोकावा लागेल. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. थँक यू. चला 6 बॉलचा खेळ 6 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. याच्यानंतर लगेचच मॅच होणार आहेत. या मॅचचा विजयी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेलं टीम श्री गणेश ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये महत्वाचा मॅच रंगणार आहेत. शेवटचे 6 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची गरज आहे. चला बघडू आपला कॅश प्राइज या ठिकाणी घेऊन जायचं. अजून एक ओव्हर आहे पण घेऊन जाणार तरी ते जबाबदारी आमची वाढेल. सहा बॉलचा खेळ 6 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. 35 ची गरज आहे पण 34 जरी केल्यात तरी सुपर ओव्हरच्या दिशेने मॅच जाऊ शकतो.
चला शेवटचे सहा बॉल आहेत, सहा बॉल मध्ये 34-35 धावेची गरज आहे. पहिला चेंडू जय गावडे, पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला गेलेला बॉल, परंतु बॉल सीमारेषेच्या जवळ नाही जाणार. बॉल तिथे मात्र थांबतोय. एक धाव मिळाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा मैदानावरती येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. आता येणारे चेंडू मैदानावरती आहेत, 5 आणि 5 बॉल मध्ये 33 रनची अजूनही गरज आहे. डीजे नवीन बॅटर हिमांशू मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल, ओ जय यांचा बॉल, फुलर यांचा बॉल, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र चेंडू आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये विसावले गेले आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. चार बॉल मध्ये 34 गरज, उलटस मिडल ऑफ द बॅट चेंडू होतोय का स्पर्श, तिथे मात्र कॅच ची संधी, ओ एकादा मध्ये कॅच होऊ शकला असं, परंतु आता तिथून मात्र अगदी प्रयत्न चांगला होता प्रवीण भोईर यांचा. एक धाव मात्र मैदानावरती मिळाली, 3 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी. जय गावडे बॅटिंग नाही परंतु गोलंदाजी मध्ये इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. खुलव्या टप्प्याचा बॉल, त्याला सन्मान देण्यात आलेला आहे आणि करताना ड्राईव्ह केला गेलाय. अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, क्रिकेट का रहस्य है. गोलंदाज जय पुनाईदा, ओहो या वेळी सरळ चेंडू यस्टन वरती हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोर्ड, बॅट्समन आउट. आणखीन एक मात्र धक्का, हिमांशु बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू जितेश पाटील या संघाच्या संघमालकामध्ये. नील पाटील यांना आधी पाहिलं, आता जितेश पाटील यांना आपण मैदानावरती पाहतायत. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, शेवटचा बॉल, लास्ट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि हा मॅच मैदानावरती जर आपण पाहिलं एका मोठ्या फरकानं हा मॅच आहे, तो मॅच आपल्या नावी केलेला आहे. टीमचं नाव आहे भोईर ब्रदर्स. या मॅचमध्ये राजू भोईर यांची अगदी ती महत्वाची इनिंग पाहायला मिळाली आणि कदापि ती राजू भोईरची इनिंग नसती आली तर या मॅचमध्ये आणखीन काही चित्र वेगळं असतं. पण राजू याने मैदानावरती दाखवून दिलं पुन्हा एकदा संघ मालकाप्रमाणे माझी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्याने मैदानावरती पार पडलेली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तर पुरस्कार देखील राजू भोईर यांना मैदानावरती दिला जाणार आहे. आणि विनंती असेल चला क्वालिटी आणि भोईर